सन्माननीय भातकळकर साहेब अध्यक्ष महोदय माननीय देवेंद्र फडणवीसांनी मांडलेल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पावर आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आणि अर्थसंकल्पाला समर्थन देण्याकरता मी आज या ठिकाणी उभा आहे खर तर मी या चर्चेला सुरुवात झाल्यापासून सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांची भाषणं ऐकत होतो आणि त्या ज्या दिवशी नऊ मार्चला अर्थसंकल्प मांडला गेला आणि देवेंद्र फडणवीसांच्या एक एक घोषणेच्या पाठोपाठ समोर बसलेल्यांचे चेहरे कसे होत होते हे सुद्धा मी पाहत होतो आणि आजची भाषण ऐकल्यानंतर तर मला पूर्ण खात्री झाली की विरोधकांची अवस्था सहनीय होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची विरोधी पक्षांची अवस्था झालेली आहे कारण हा एक असा अर्थसंकल्प आहे की जो अर्थसंकल्प या राज्यातले गोरगरीब शेतकरी कनिष्ठ मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय व्यापारी कामगार महिला या सगळ्यांच्या हिताचा विचार करणारा असा सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आता धनंजय मुंडेजी बोलत होते तेवढं फक्त ऐकून जा बाकी काही नाही एवढं एकच वाक्य सांगतो त्यांना फार आजच्या अर्थसंकल्पीय भाषणातून ज्यांना आम्ही आयुष्यभर नेते मानले अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींची आठवण येत होती आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या सरकारला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने पडला हे ते सांगताय सा। मला ऐकून आश्चर्य वाटत होत ज्यांनी जिवंतपणी एम एल सी मिळाल्यानंतर साहेबांच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम केलं आणि त्यांना मनस्ताप दिला त्यांना आज स्वर्गीय गोपीनाथ मुंड्यांच्या विषयी प्रेमाचे उमाळे येत आहेत याला पुतना मावशीच प्रेम म्हणतात अन्य काही नाही आम्ही आणि अमित साटम असेल किंवा अन्य भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे सर्व सदस्य असतील हे आम्ही गोपीनाथजीना नेते मानत होतो मानतो आणि यापुढे मानत राहू त्यामुळे अशा पुतना मावशीच्या प्रेमाला महाराष्ट्र फसेल अशा गोड गैरसमजामध्ये कोणी राहण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी, मोदे, मी अर्त बोलतो है। या निमित्ताने या निमित्ताने अर्थसंकल्पाच्या काही आकड्यांच्या विषय या ठिकाणी बोलतोय या वेळेला अर्थसंकल्प त्यांचं नाव घेतलेलं नाहीये मी नाव घेतलेलं नाहीये मी कोणाचही नाव घेतलेलं नाहीये पहिला मुद्दा आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी एवढाच हा वेळेचा अर्थसंकल्प हा सहा लाख कोटी रुपयांचा साहेब का को हरकत काय नाव घेतलंय माझ्यावरती आरोप केलाय माझी हरकत आहे अध्यक्ष महाराज माननीय अतुल भातकळकर साहेबांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पुथण्या स्वर्गीय पंडितांना चिरंजीव आहे अध्यक्ष महाराज मी पाठीत खंजीर, तो खंजीर खुपसला नाही तर अध्यक्ष महाराज अकरा जानेवारी दोन हजार बारा ला मला पक्षातून माझ्या वडिलांना पक्षातून काढायची आणि रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज माझ्यावरती आरोप केला अध्यक्ष महाराज की पाठीत आम्ही खंजीर खुपसला अरे स्वर्गीय मुंडे साहेबांचा कुणी कुणी खुपसला साक्षीदार तुम्ही आहेत साहेब साहेब अमित सातम साहेब आपल्याला माहिती आहे कोण कोण आहेत याचे साक्षीदार तुम्ही आहेत मी म्हणत नाही की अतुल भातकर साहेब मुंडे साहेबांना नेता मानत नाही ते आजही मानतात अमित साटमही मानतात मी त्यांच्या बादल आक्षेप घेतला अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज एका दला बदनाम करणं अरे दहा वर्ष बोला त्याच संघर्षातून इथपर्यंत आलो अध्यक्ष महाराज कितीही नाटकीपणाने बोलला तरी महाराष्ट्र फसणार नाही तुम्हाला अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारून सी दिली तरी साहेबांना मनस्ताप देण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे ती महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये मी सांगत होतो की सहा लाख कोटीचा सुमारे अर्थसंकल्प माननीय देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी मांडलाय आणि विरोधी हा आजान, काय अडचण नाही <laughs> आणि या वर्षीच्या तेवीस चोवीसच्या या वर्षामध्ये राज्याचं सकल उत्पन्न हे त्या ठिकाणी यावेळेला अडतीस हजार एकोणऐंशी लाख सातशे ब्याण्णव कोटी रुपयांचं राज्य सरकारने दाखवलंय त्याच वेळेला या वर्षीचा जो खर्च आहे हा पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास कोटी रुपयाचा खर्च सुद्धा राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पातून दाखवलाय अध्यक्ष महोदय मी आकडे हे अशाकरता वाचले की विरोधी पक्षातल्या लोकांची भाषण मी ऐकत होतो आणि कोणी असं म्हणाल की हे खर्चाचे आकडे फुगवून सांगितलेत काहींनी सांगितलं एवढे पैसे कुठून आणणार आहेत आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की यांची अडचण त्या दिवशीची पण हीच होती की या राज्य सरकारने एवढ्या घोषणा केल्या आहेत त्याच्याकरता हे राज्य सरकार पैसे आणू शकणार नाही अशा गैरसमजामध्ये हे राज्यातले विरोधी पक्ष नेते आणि म्हणून त्यांनी म्हटलं कि हा निवडणूक पूर्व अर्थसंकल्प आहे पण त्यांना मी सांगू इच्छितो या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या माध्यमातून की याच्यानंतर सुद्धा दोन हजार चोवीस मधला अर्थसंकल्प हे शिंदे फडणवीस सरकारच मांडेल आणि कारण ऑक्टोबर चोवीस ला निवडणूक आहेत त्या निवडणुकीत सुद्धा शिंदे फडणवीस सरकार प्रचंड बहुमताने दोनशे पेक्षा जास्ती जागा निवडून येईल कारण जनतेचा विश्वास हा आमच्यावर आहे अध्यक्ष महोदय कोविडची बरीच चर्चा या ठिकाणी झाली आणि कोविडमुळे एकवीस बावीस मध्ये त्यावेळेला आम्हाला काम करता आलं नाही आज माझे मित्र सन्माननीय सदस्य अमित साटम यांनी त्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण त्यावेळच्या सरकारचं वर्णन करायचं तर त्यावेळचे मुख्यमंत्री कधी घराच्या बाहेर पडत नव्हते मंत्रालयात जात नव्हते आणि एकंदरीतच त्यावेळेच्या सरकारची अवस्था कार है सरकार है लेकिन सरकार कोर कार को ड्रायव्हर नाहीये अशा प्रकारची अवस्था त्यावेळेच्या सरकारची होती एकच काम अडीच वर्ष या महाराष्ट्रात चालू होतं कि नरेंद्र मोदीजींवर टीका करायची केंद्र सरकार हे होत नाहीये केंद्र सरकार ते होत नाहीये अशा पद्धतीचं नास्ताईना अंगण वाकड़ अशा प्रकारची स्थिती त्यावेळच्या महाविकास आघाडीच्या राज्य सरकारची होती अध्यक्ष महोदय कोविडच्या कालखंडात माननीय मोदीजींनी किती मोठं काम केलं याच्याविषयी तुम्हाला अहवालाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगणार आहे हा प्रबंध हा कोणी प्रसिद्ध केलाय हा प्रसिद्ध झालाय लँडसेड इन्फेक्शन डिसीज या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला हा प्रबंध आहे हा प्रबंध कोणी तयार केला हा प्रबंध तयार केला स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस यांच्या सहयोगाने हा प्रबंध या लँडसेट इन्फेक्शन डिसीज या जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला काय म्हटलंय या अहवालामध्ये या अहवालामध्ये म्हटलंय दोन हजार एकवीसच्या कालखंडात भारताने सत्त्याण्णव कोटीहून अधिक लसीकरण त्यांच्या आरोग्य सेवेच्या मार्फत केलं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये चौतीस लाख आणि एवरेजच्या अप्पर बँड मध्ये पकडलं तर अठ्ठेचाळीस पॉइंट आठ लाख मृत्यू हे भारत सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे वाचले हे या प्रबंधामध्ये म्हटलंय प्रबंध एवढ्यावर थांबत नाहीये त्यांनी असं म्हटलंय की या, या लसीकरणाच्या माध्यमातून मृत्यूंमध्ये घट झालीच पण हिलिंग ऑफ इकॉनॉमिक अँड एस्टिमेटिंग ऑफ इकॉनॉमी ऑफ फॅसिनेशन ऑफ इम्पॅक्ट रिलेटेड मेजर्स अशा अहवालाच्या अंतर्गत त्यांनी या अहवालामध्ये हे म्हटलंय की या मोहिमेमुळे भारताला एक लाख एकोणतीस हजार कोटीच नुकसान हे टाळणं शक्य झालं हे लॅनसेनचा अहवाल त्या ठिकाणी जागतिक स्तरावर म्हणतोय आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या कोविडच्या कालखंडामध्ये खरं तर त्यावेळेच्या राज्य सरकारने अधिक खर्च करण्याची आवश्यकता होती पण ज्या पुस्तकांचा उल्लेख विरोधी पक्षातल्या काही सदस्यांनी आर्थिक विषयावर ज्या पुस्तकाचा केला त्या संक्षिप्त अर्थसंकल्पामध्ये आपण पाहिलं ते एकवीस बावीस मध्ये भांडवली खर्च हा अपेक्षेपेक्षा कमी झालाय चिनी भाषेमध्ये जी चिन्हांची भाषा समजली जाते त्या भाषेमध्ये आम्हाला माननीय अडवाणीजी नेहमी सांगायचे की संधी आणि संकट याचं चिन्ह एकच आहे संधीचं संकटात रूपांतर करणं हा पुरुषार्थ असतो टफ टाइम डू नॉट लास्ट टफ मॅन जे टफ नव्हते ते अडीच वर्षात घरी निघून गेले जे आहेत ते तिथे आजही राहिलेत आणि टफ माणसं या ठिकाणी आली कारण हा भांडवली खर्च वाढवणं हे कुठल्याही अर्थव्यवस्थेच सर्वात मोठ यश असतं कारण या भांडवली खर्चामुळे देशातल्या लोकांचं राज्यातल्या लोकांचं उत्पादन वाढतं आणि उत्पादनाबरोबर रोजगाराची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निर्मिती होते आणि या अर्थसंकल्पामध्ये जो माननीय देवेंद्रजींनी मांडलाय त्याच्यामध्ये त्र्याहत्तर हजार नऊशे एक कोटी रुपयाचा भांडवली खर्च त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षित ठेवलेला आहे विरोधक म्हणतायत की एवढे पैसे येणार कुठून कारण बावीस ते च्या आकड्यामध्ये रिवाईज एस्टिमेट जे बजेटमध्ये दाखवली आहेत त्या काही आकड्यांमध्ये घट आहे असं सुद्धा विरोधी पक्षातल्या काही सदस्यांनी मांडलं पण मी एक दोनच प्रश्न आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की तुम्हाला प्रश्न पडलाय त्र्याहत्तर हजार नऊशे एक कोटी रुपयाचा भांडवली खर्च राज्य सरकार शिंदे फडणवीस सरकार आणणार कुठून मी त्या दिवशी पण टी व्हीवर मुलाखत देताना सांगितलं होतं हेच प्रश्न या सदनामध्ये पक्षांनी जेव्हा माननीय देवेंद्रजींनी हजार कोटीच्या समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती तेव्हा सुद्धा त्यांनी अशीच चेष्टेच्या स्वरूपात त्यांनी हे प्रश्न विचारले होते पण आज ते विरोधी पक्षात आहेत आणि आज तो समृद्धी महामार्ग आपण पूर्णोत्वाळा गेलेला पाहतोय जेव्हा माननीय देवेंद्रजींनी मुंबई आणि एम एमआर रिजन मध्ये तीनशे पंधरा किलोमीटरच्या मेट्रो रेल्वेच जाळा उभारण्याची योजना घोषित केली डीपीआर तयार केले टेंडर काढली तेव्हा सुद्धा या समोरच्या बाकांवरनं चेष्टा केली जायची केवढे हजारो कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आणि आपण आज पाहिलं की अंधेरी पूर्व धैसर पूर्व अंधेरी पश्चिम पश्चिम बावीस हजार कोटीची अंडरग्राउंड मेट्रो या मेट्रोची काम दोन मेट्रोची कामं तर पूर्ण झाली मेट्रो धावायला लागली आणि अंडरग्राऊंड मेट्रो सुद्धा तेवीसशा डिसेंबरला अर्धी आणि चोवीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण मेट्रो चालू होईल आणि याचे बत्तीस हजार कोटी रुपये आणि समृद्धी महामार्गाचे पंचावन्न हजार कोटी रुपये जर का माननीय देवेंद्र फडणवीस जी आणू शकले तर इथे तर फक्त त्र्याहत्तर हजार नऊशे एक कोटी रुपयेच आहेत आणि ते अख्ख्या राज्या करतायत आणि त्यामुळे विरोधकांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही कारण त्यांना मनातून हे माहिती आहे की ज्या सरकारने समृद्धी महामार्गाकरता पैसे उभे केले मेट्रो करता पैसे उभे केले ते त्र्याहत्तर हजार नऊशे एक कोटी रुपयाचा भांडवली खर्च करण्याकरता शंभर टक्के पैसे उभे करू शकतील कारण पैसे उभे करायला राजकीय इच्छाशक्ती पाहिजे या बजेटमध्ये अनेक पायाभूत सुविधे ज्या प्रकल्पांचा उल्लेख आहे त्यातला एक प्रकल्प आहे जो आम्ही वर्षानुवर्ष ऐकत होतो पण जो माननीय गडकरीजींच्या पीडब्ल्यूडी मिल्सच्या काळात थोडा पूर्ण झाला होता ज्याचा उपयोग आपण सगळेच जण करत असतो वरळी बांद्री बांद्रा सिलिंग आता या सरकारने त्याच्याकरता घोषित केलाय की वर्सो ते पालघर असा समुद्रामध्ये पालघर पर्यंतचा सीलिंग करणार की पालघर वरन मनुष्य निघाला तर थेट या ठिकाणी कोस्टल रोडच्या मार्गाने नवी मुंबईमध्ये येऊ शकतो अध्यक्ष महोदय हे सुद्धा सहज शक्य आहे आता तर समोर कोणी बसले नाहीत ते बहुतेक निराश होऊन निघून गेले पण ज्या मेट्रोच्या कामाला बँक ऑफ जपानने कर्ज दिलं तीच बँक ऑफ जपान अशा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला कर्ज द्यायला तयार आहे आणि हे कर्ज सुद्धा आपण घेतलं हे पॉइंट वन पॉइंट थ्री अशा नॉमिनल रेटने आणि ते सुद्धा दहा दहा वर्षाचं मेरिट्रेम असताना आणि त्यामुळे मला पूर्ण या ठिकाणी विश्वास आहे की राज्य सरकारने आपल्या भाषणामध्ये अर्थसंकल्पाच्या भाषणात ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी घोषित केल्या आहेत त्या शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आणि माननीय शिंदेजींच्या नेतृत्वाखाली केलं जाईल या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत करता एक महामंडळ घोषित करण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि मला असं वाटतं की राज्याच्या अर्थकारणाला गती देण्याच्या दिशेने हे एक अत्यंत महत्वाची अशी योजना हो आहे कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युती सरकार होतं तेव्हा मोठमोठे फ्लायओवर्स करण्याकरता मुंबई पुणे एक्सप्रेस वे करण्याकरता त्या ठिकाणी एम एस आर डी सीची निर्मिती ही त्यावेळेच्या सरकारने केली होती आता तर त्याच्या पुढे जाऊन एक पायाभूत सुईसुविधा या निर्माण करण्याकरता एक त्या ठिकाणी स्ट्रक्चर उभं करणार आहेत आणि जे स्ट्रक्चर त्या ठिकाणी कर्जही काढेल आणि कर्जाच्या आधारावर भांडवली खर्च ते करू शकतील आणि त्यामुळे मी मनापासून याबद्दल माननीय अर्थमंत्र्यांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो या अर्थसंकल्पाची खर तर अनेक वैशिष्ट्य आहेत पायाभूत सुविधांच्या बाबतीत आपण बघितलं तर रेल्वेच्या अनेक घोषणा राज्य सरकारने केल्या आहेत केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर निधी मिळायला लागला आणि या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्ये तर तेरा हजार कोटीची विक्रमी तरतूद ही नरेंद्र मोदीजींच्या सरकारने महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रोजेक्ट करता अडीच वर्षाच्या सरकारने काय केलं होतं केंद्र सरकारने कित्येक वर्षापूर्वी हा फॉर्म्युला काढला होता पन्नास पन्नास टक्के कि काही योजनांमध्ये रेल्वेच्या पन्नास टक्के राज्य सरकारचा हिस्सा ज्याचं एक मूर्त स्वरूप आपली कोकण रेल्वे आहे पण अडीच वर्षाच्या सरकारने निर्णय घेऊन टाकला की आम्ही पन्नास टक्क्याचं योगदान देणार नाही आणि त्यामुळे अडीच वर्षामध्ये रेल्वेचे या योजनेखालचे अनेक प्रोजेक्ट जे थांबले होते माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे अनेक प्रोजेक्ट या पुढच्या काळामध्ये हे मार्गी लागतील आणि त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राचा विकास हा त्या ठिकाणी होईल नगर बीड अशी रेल्वे कल्याण नगर बीड या रेल्वेचं स्वप्न स्वर्गीय गोपीनाथजींनी पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आणि माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारने आणि त्यामुळे पायाभूत सुविधांच्या बरोबर ज्या गोष्टीचा उल्लेख माननीय अमित साटमांनी केला की या बजेटचं एक वैशिष्ट्य आहे हे बजेट एन्व्हायरमेंट फ्रेंडली पर्यावरणपूरक अशा प्रकारचं बजेट आहे आणि त्याच्यामुळे पाच हजार कोटीचे ग्रीन बॉन्ड्स येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार काढणार आहे ज्या ग्रीन बॉन्ड्सच्या माध्यमातून राज्याचं पर्यावरण हे अधिक चांगलं होईल त्याच्याकरता जे जे प्रकल्प हाती घ्यावे लागतील ते प्रकल्प या बॉन्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकार हातात घेणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशा प्रकारचं हे बजेट आहे मी या निमित्ताने एक मागणी सुद्धा आपल्या माध्यमातून करू इच्छितो हवेचं प्रदूषण मुंबई शहरात सुद्धा आहे केल्या अधिवेशनामध्ये माझी स्वतःची लक्षवेधी याच्यावर लागली होती महाराष्ट्रामध्ये प्रदूषण वाढत आहे पण प्रदूषणाच्या विरोधातले उपाय जर का कोणाला करायचे असतील तर ते प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था हे त्या संदर्भातले उपाय करत असतात स्था। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे तेवढे पैसे असतातच अशातला भाग नाही आणि त्याच्यामुळे मी सुद्धा एक सूचना केली होती त्या सूचनेचा पुनरुच्चार करतो की या बजेटच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट सारखी जी युनोची योजना आहे तशी एखादी योजना योजना महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकरता लागू केली पाहिजे अशी मागणी मी या निमित्ताने करतो जी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या शहरातल प्रदूषण कमी होण्याकरता अधिक पैसे खर्च करेल अधिक प्रोजेक्ट पूर्ण करेल त्यांना प्रोत्साहनपण म्हणून काही ना काही मिळालं पाहिजे ही मागणी मी या निमित्ताने करतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषय बोलत असताना अध्यक्ष मला अध्यक्ष महोदय मला आणखीन एका गोष्टीचा या निमित्ताने उल्लेख करायचा आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फायनान्सविषयी विषयी तीन महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रथमच त्यांच्या इतिहासामध्ये एक अहवाल प्रकाशित केला आणि तो अहवाल वाचल्यानंतर देशभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती आर्थिकदृष्ट्या फार चांगली अशातला भाग नाही पण त्याच्यावरच्या उपाययोजना सुद्धा त्या अहवालात सुचवलेल्या आहेत त्या अहवालाचा उपयोग करून येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कशा सक्षम होतील या दिशेने सुद्धा पावलं उचलण्याची आवश्यकता आहे जसं केंद्रामध्ये केंद्र आणि राज्यातली संसाधनं त्या ठिकाणी त्याचा वाटप करण्याकरता फायनान्स कमिशन नेमण्याचा घटनात्मक प्रोव्हिजन आहे तशीच घटनात्मक तरतूद ही राज्य वित्त आयोगाच्या संदर्भात सुद्धा आहे आधीच्या सरकारच्या काळात राज्य वित्त आयोग नेमला गेला होता त्याचा रिपोर्टही आलाय पण त्या रिपोर्टवर काही ना काही ऍक्शन ते पण रिपोर्ट रिको, रिको, आपण ज्याला म्हणतो तो घेण्याची आवश्यकता आहे कारण महाराष्ट्र या देशातलं पहिलं राज्य आहे की ज्याने पंचायत राज बासष्ट मध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेने त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात चालू झालं त्याला घटनात्मक जामानिमा तर ब्याण्णव साली स्वर्गीय राजीव गांधींनी जी त्र्याहत्तरावी आणि सर्वत्र घटना दुरुस्ती केली त्याच्यामुळे मिळालं पण पंचायत राजची सिस्टीम चालू करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालाप्रमाणे अधिक सक्षम करण्याच्या दिशेने येणाऱ्या काळात सरकारने पावलं उचलावीत अशी मागणी सुद्धा या निमित्ताने मी करतो तर अर्थसंकल्पामध्ये इतक्या प्रकारच्या तरतुदी आहेत मी म्हटल्याप्रमाणे पायाभूत सोयी सुद्धा असतील पण एक अत्यंत महत्वाची योजना महात्मा फुले आरोग्यदायी योजना त्याचे पाच लाख रुपये या सरकारने या बजेटमध्ये केले याच्याबद्दल या, या राज्यातली बारा कोटी जनता या सरकारला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने त्या ठिकाणी व्यक्त करतो कोणीतरी गारगई धरणाचा विचार केला होता पण बजेटमध्ये दमणगंगा वैतरणा उल्हास नदींच्या उपखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मुंबई शहर मध्ये वापरण्याचं सुद्धा या ठिकाणी मनोदय माननीय मंत्र्यांनी उल्लेख केलेला आहे दमणगंगा पिंजाळ जोड नदी प्रकल्पाचं गेल्या वेळच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषणा केली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई शहराची पुढच्या पंचवीस वर्षाची पाण्याची तहान ही भागल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प घोषित केल्याबद्दल सुद्धा मी माननीय अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा दोन हजार आठच्या हल्ल्यानंतरच्या रामप्रधान समितीने जी शिफारस केली होती की सी सी टी व्ही हे मुंबई शहरात बसवले पाहिजेत पाच वर्ष यांनी काही केलं नाही पण सीसीटीव्ही बसवण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीसांच्या त्यावेळेच्या दोन हजार चौदाच्या सरकारने केलं या बजेटमध्ये त्याचाच पुढचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे मी या निमित्ताने एवढीच मागणी करीन की या संदर्भातला जो काही मास्टर प्लॅन असेल आणि त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये सीसीटीव्ही रस्त्यावर बसवले जातात पण त्याचबरोबर मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्लम्स आहेत ज्या स्लम मध्ये ऑन रेकॉर्ड रस्ते नसतात पण वाहतूक असते आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पोलीस चौक्या आहेत अशा सर्व ठिकाणी तिथे रस्ता असेल किंवा नसेल त्या ठिकाणी हे सीसीटीव्हीचं जाळं उभं करावं ही मागणी मी या निमित्ताने करतो त्याचबरोबर एक बातमी मी, मी आजच वृत्तपत्रात वाचली गेलं सरकार कसं काम करत होत त्या बातमीमधून आपल्याला कळत कि मुंबई शहरामध्ये गेल्या सरकारने मुंबई आय असा एक प्रकल्प घोषित केला होता प्रकल्प करण्याच्या बाबतीत काही मुद्दा नाही करायचं त्यांनी जरूर करायला पाहिजे होता पण करते कोण एम एम आर डी एम चे दोन हजार कोटी रुपये वापरून मुंबई यायचा प्रोजेक्ट करायचा त्यांची कार्यक्षमताच एवढी होती की दीड वर्षामध्ये अजून सर्वे जागा त्यांनी काही शोधलेली नाही काही शोधलेलं नाही माझी या निमित्ताने मागणी आहे की हा प्रोजेक्ट एम एम आरडीए च्या माध्यमातून करणं हे पूर्णतः चूक आहे कारण एम एम आरडीएची निर्मिती ही पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता झालेली आहे ते मुंबईकरांचे पैसे आहेत आणि ते पायाभूत सुईसुविधां करतायत आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट हा रद्द केला पाहिजे आणि तो पर्यटन खात्यातून तो प्रोजेक्ट करावा पण एम एचे पैसे याच्या अर्थ न वापरता मुंबई शहरातल्या अधिक पायाभूत सुईसुविधा वापराव्यात आणि या पैशातून मुंबई आय सारखा ज्याची अजून जागा उपलब्ध नाही हा प्रोजेक्ट निर्माण करण्याच्या ऐवजी याच मुंबई शहरामध्ये सुमारे एकशे पासष्ट एकरावर चित्रपट नगरी उभी आहे त्या चित्रपट नगरीचा विकास करावा युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापूरच्या तशा धर्तीवर एक स्टुडिओ उभा करावा आणि ते पर्यटनाचं एक मोठं केंद्र पण होईल त्याचबरोबर आपल्या मुंबईमध्ये चित्रपट व्यवसाय अधिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येईल आणि त्यामुळे चित्रपट नगरीचा या पैशातून उपयोग करून त्याच्याऐवजी त्या ठिकाणी विकास करावा अशी मागणी मी या निमित्ताने करतो त्याचबरोबर विधीमंडळाकरता पाचशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिल्याचं सुद्धा माननीय वित्त मंत्र्यांनी घोषित केलेलं आहे मला या निमित्ताने एकच सूचना करायची आहे विधिमंडळाच्या बाबतीत विधिमंडळामध्ये तर अनेक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये पण मुख्यतः अध्यक्ष महोदय मंडळाची जी वाचना लायब्ररी आहे ती लायब्ररी अत्याधुनिक बनवण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता मोठ्या जागेची पण आवश्यकता आहे आणि मुख्य म्हणजे सदनामधल्या सगळ्या कामकाजाचं मायक्रो फिल्मिंग करण्याची आवश्यकता आहे आपण संसदेच्या लायब्ररीत गेलो तर अमुक दिवशी कोणी भाषण केलं त्याचा मायक्रो फिल्मिंग आपल्याला काही मिनिटात त्या ठिकाणी उपलब्ध होतं त्यामुळे रेफरन्स मिळवणं अत्यंत सोपं होतं आणि त्यामुळे येणाऱ्या वर्षात महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लायब्ररीमध्ये अशा प्रकारची सुविधा ही जरूर केली पाहिजे आणि त्याच्याकरता या पाचशे कोटीतल्या काही ना काही पैशांचा उपयोग करून या प्रकल्पाला सुरुवात केली पाहिजे एवढीच मी मागणी या निमित्ताने करतो पुन्हा एकदा माननीय अर्थमंत्र्यांचं एक सर्वसमावेशक आणि महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा अशा प्रकारचा जा अर्थसंकल्प मांडला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो अर्थसंकल्पाचं समर्थन करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र